हॅलो एवरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे जामुन शॉर्ट्सची रेसिपी. खूप फटाफट होणारी रेसिपी आहे आणि लागते तर धमाल. चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. जामुन शॉर्ट्स बनवण्यासाठी मी साधारण एक अर्धा किलो जामुन आणले होते. त्यातले मी निम्मे जामुन इथं घेतलेत आणि ते मी सुरीने कट करून घेते आहे. बिया वेगळ्या करते आहे आणि गाभा वेगळा करते आहे. आपल्याला हे व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत आणि बिया वगैरे वेगळ्या करून हे आपल्याला फ्रीझरला ठेवायचं आहे. जामून अर्थातच डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगलं आहे आणि प्रत्येकाच्याच तब्येतीला खूप चांगलं आहे. आणि रानमेवा हा खावाच आणि तो अशा पद्धतीने काहीतरी वेगळ्या टाईपनी खाल्ला तर मस्तच ना. तर हे मी फ्रीझरला ठेवलं होतं साधारण एक 3-4 तास आणि आता ते फ्रीझरमधनं मी काढून घेतलं आहे. इथं बघत असाल तर अगदी बर्फ झाला आहे त्याचा. असे झाले पाहिजेत जामून. हे जामून आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचे आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे हे मी तुम्हाला आधी सांगते. मी इथं एका लिंबूचा रस पिळून घेतला आहे. पुदिना घेतला आहे. पादी लोण घेतलं आहे. चवीनुसार मीठ आणि पिठी साखर घेतली आहे. साखर चवीनुसार घेऊ शकतात किंवा नाही घेतलं तरीही काय हरकत नाही. तुम्हाला नको असेल तर तुम्ही घेऊ नका. आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे. यातला निम्माच रस मी घातला आहे. पूर्ण एका लिंबवाचा घातलेला नाही आहे. हे सगळं मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे थोडं इथं क्रश करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये आणखी थोडं पाणी घालून मी परत एकदा वाटून घेते आहे. हे अगदी बारीक वाटून घेतलं आहे. कलर वा काय मस्त कलर आला आहे. माझा फेवरेट कलर आहे हा. त्यानंतर इथं एका बाउलमध्ये मी परत लिंबूचा रस आणि मीठ घेतलं आहे. आता आपल्याला शॉर्ट्सचे जे ग्लास आहेत ते पुढे थोडा लिंबूचा रस आणि मीठ लावून घ्यायचं आहे. आणि जे जामूनचं क्रश आहे ते आपल्याला अगदी मधोमध ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा किती मस्त दिसतं हे. आता आपले ग्लास रेडी झालेत. आपण बरोबर मधोमध तो क्रश घालून घ्यायचा आहे. अगदी शिस्तीत घालून घ्यायचं आहे. अगदी मधोमध गेला पाहिजे. साईडला लागता कामा नये. हा क्रश खूप सुंदर लागतो. म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना आणि मला तर हे खूप आवडतं. मुलंच नाही तर मोठी माणसंच होता. माझे मिस्टर पण खूप आवडीनं पितात हे. बघा किती सुंदर दिसतं आहे. कलर तर खूपच सुंदर आला आहे. नक्की ट्राय करून बघा. तर ही होती आपली जामुन शॉर्ट्सची रेसिपी. नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कशी वाटली. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच तर मग लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.